हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू मुग्धा वैशंपायन ऑफिशियल. आज तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सारेगमपचं शूट सुरू आहे आणि आम्हाला काही दिवसांचा ब्रेक आहे, त्यामुळे मी अलिबागला आली आहे. आणि खूप कधीपासून आमच्या सगळ्यांच्या, माझ्या आणि ताईच्या मनात होतं की आपण अलिबागचा जो प्रसिद्ध कुलाबा किल्ला आहे तिथे जावं. तर आज आम्ही फायनली जायला निघालो आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही व्लॉग करतोय. लेट्स गो. फर्स्ट ऑफ ऑल, अलिबागचा जो कुलाबा किल्ला आहे तो पूर्ण समुद्रात आहे आणि अलिबागचा समुद्र हा माझ्या घरापासून चालत जाताना अगदी 5-7 मिनिटावर आहे, त्यामुळे आज मी आणि ताई चालतच आलो. आणि चालत येताना वाटेत माझी शाळा लागते, आमचं ग्राउंड लागतं, त्यामुळे भरपूर आठवणी, कमाल आठवणी जाग्या झाल्या. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जुनी, म्हणजे 1904 साली बांधलेली चुंबकीय वेधशाळा पण इथे आहे, तर मला खूप उत्सुकता आहे ती तुम्हाला दाखवण्यात. इथे आहे ती. ही ऑब्झर्वेटरी 1904 साली स्थापन केली. याच्या बिल्डिंगला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे. पहिल्या बिल्डिंगमध्ये मॅग्नोमीटर बसवला आहे जो रोजच्या बदलांना नोटीस करून त्याचा रेकॉर्ड ठेवतो. या बिल्डिंगच्या सगळ्या बाजूंना 3 भिंती बांधल्यात, याचं कारण असं की यामुळे बाहेरच्या बदलाचा मॅग्नोमीटरवर काहीच वाईट परिणाम होत नाही. आणि दुसऱ्या बिल्डिंगमध्ये या बदलांचं ऑब्झर्वेशन केलं जातं, ज्यासाठी ही बिल्डिंग मॅग्नेटिक गुणधर्म नसलेले वाळूचे दगड, तांबा पितळ यासारख्या धातूंचा वापर करून बांधली गेली. ऑब्झर्वेटरीच्या माध्यमातून दर 1 मिनिटाचा रिपोर्ट इंटरनॅशनल सेंटरकडे पाठवला जातो. आणि आता हा जो समोर दिसतोय तो आहे आमचा अलिबागचा कुलाबा किल्ला. इकडे जायचं असेल तर दिस इज मॅन्डेटरी. अशा प्रकारे आम्ही जातोय आता समुद्रावरून. आत्ता ओहोटी आहे. जनरली ओहोटी असताना जाता येतं कारण तो पूर्ण समुद्रातला आहे किल्ला. आणि सध्या लॉकडाऊनमुळे तशी जायला फारशी परमिशन मिळत नाही आहे, पण जरा छान दिवस निवडला. आता आज आम्ही संकष्टीच्या दिवशी जातोय. संकष्टीच्या दिवशी जाण्याचं कारण किंवा त्या दिवशी परमिशन मिळण्याचं कारण असं आहे की आतमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि संकष्टीच्या निमित्ताने जे काय म्हणू आपण, सगळी सेवा करणारी माणसं किंवा भक्तजन दर्शनासाठी जात असतात, त्या निमित्ताने ते ओपन केलं जातं. तर चाललोय आम्ही. अशी म्हणाले की आम्ही ओहोटी आहे आणि त्यामुळे कॅल्क्युलेशन करून निघालो आहे की ओहोटी कधी असू शकते, तर ते काय कॅल्क्युलेट केलं आहे. येस, आज चतुर्थी आहे. सो चतुर्थी म्हणजे जी तिथी असेल ती तिथी इंटू 3/4 असं करून जे आन्सर येतं, म्हणजे आज थोडक्यात 3 आलं उत्तर. सो तीन उत्तर आलं म्हणजे दुपारी 3 वाजता पूर्ण ओहोटी असते, सॉरी पूर्ण भरती असते. आणि त्याच्यानंतर 3 तासांनी ओहोटी सुरू होते, म्हणजे ऑलरेडी सुरू व्हायला झाली असते, तुम्ही जाऊ शकता, इन होऊ शकता. सो आम्ही 6:00 प्लॅन केला होता, 6:30 निघालो. येस, ओ राईट, दिस इज टू मच. सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे समुद्राच्या ह्या भागामध्ये थोडं जास्त पाणी साचतं. असं म्हणतात की भरतीच्या वेळी ह्या भागातून जाताना समुद्र आपल्याला आतमध्ये खेचतो, परंतु ओहोटीच्या वेळी ह्या मार्गाने कुलाबा किल्ल्यात जाण्यासाठी काहीच रिस्क नसते. कसं वाटतं? आमच्या बरोबर जो दादा दिसतोय त्यांनी असं सांगितलं की किल्ल्याच्या लगेच बाहेर एक खंदक होतं, त्या खंदकाची दुसरी बाजू सरखेल कान्होजी अंगरे यांच्या वाड्यावर जाऊन उघडायची. सो इमर्जन्सीच्या वेळी स्त्रिया व लहान मुलं यांना सुरक्षित वाड्यावर पाठवता यायचं. या आणि अशा अनेक पाण्यातल्या किल्ल्यांचं बांधकाम किती सॉलिड असेल ना. गेले कित्येक वर्ष हे किल्ले समुद्राचं पाणी, तापमान, हवा सगळं सहन करूनसुद्धा अजून एवढे भक्कम आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं हे एक खूप मोठं आणि अप्रतिम वैशिष्ट्य आहे.
फायनली हा किल्ल्याचा एंट्रन्स आहे. तुम्ही सुद्धा हे ऑब्झर्व केलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचं वैशिष्ट्य हे असतं की कुठल्याही किल्ल्याचा एंट्रन्स किंवा मुख्य दरवाजा हा किल्ल्याच्या अगदी जवळ आलो तरी सुद्धा कळू शकत नाही, त्यामुळे शत्रू चालून आला तरी त्याला दरवाज्यापर्यंत पोहोचणं खूप कठीण जायचं. शिवाजी महाराजांनी या किल्ल्यामध्ये बांधलेलं हे सगळ्यात पहिलं मंदिर, अर्थातच भवानी मातेचं मंदिर. ताई कसं वाटतंय? किल्ल्यात आत शिरून पुढे चालत आल्यावर डाव्या बाजूला गोड्या पाण्याचा साठा आहे. ही केवढी अप्रतिम गोष्ट आहे की बाहेर चारी बाजूंना समुद्राचं खारं पाणी असून सुद्धा आत गोड पाण्याची इतकी सुंदर कलाकृती. त्या काळापासून आजपर्यंत जे लोक या किल्ल्यावर राहतात त्या सगळ्या लोकांसाठी हा पाण्याचा साठा आत्तापर्यंत कायम पुरत आला आहे. या पाण्याच्या साठ्याच्या अगदी समोर आधी हनुमानाचं आणि त्याच्या बाजूला गणपती बाप्पाचं देऊळ आहे. हे गणपती बाप्पाचं खूप मोठं मंदिर आहे, अतिशय जुनं आहे. शिवाजी महाराजांच्या नंतर पेशव्यांनी या गणपतीची स्थापना केली. त्याचप्रमाणे संकष्टी असल्यामुळे आम्हाला बाप्पाची आरती पण मिळाली. काही गोष्टी इतक्या अचानक घडतात, त्यातलीच एक गोष्ट, एक किस्सा मी तुम्हाला या व्लॉगच्या शेवटी सविस्तर सांगतेच. देवळाकडनं पुढे चाललो आहे. कसं वाटतं? व्ह्यू आहे खूप सुंदर, समुद्र आणि सगळा निसर्ग. आणि हे तिसरं मंदिर शंकराचं आहे. तिन्ही देवळांच्या मध्ये पांढऱ्या चाफ्याची खूप सुंदर आणि खूप जुनी झाडं आहेत. तर मंडळी, मी तुम्हाला मगाशी म्हणाले की आज आम्ही गुलाबा किल्ल्यात जे काही आलो त्याचा एक खूप छान किस्सा किंवा खूप छान योगायोग आहे. तर तो असा की गेले अनेक दिवस मी आणि ताई प्लॅनिंग करत होतो की आपण गुलाबा किल्ल्यात जाऊया, पण माझ्या काही अडचणींमुळे किंवा ताईच्या कामामुळे आम्हाला ते जमत नव्हतं आणि आम्ही खूप प्रयत्न करत होतो त्यासाठी. आणि फायनली काही दिवस आम्ही जे काही प्रयत्न करत होतो त्याच्यात पाऊस खूप होता, त्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही. आणि संकष्टीच्या दिवशी आम्हाला जाता येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. याचं कारण सांगते की संकष्टीच्या दिवशी म्हणजे आजसुद्धा पाऊसच पडत होता आणि आम्ही असं बाहेरचं वातावरण बघून ठरवत होतो की आजसुद्धा आपल्याला जाता येणार नाही. पण मला आणि ताईला वाटलं की आपण एकदा समुद्रावर जाऊन बघूया की कोणी जाताना दिसलं त्यांच्याबरोबर आपण जाऊ आणि आपण दर्शन घेऊ आणि किल्ला पण बघू असं. तर आम्ही गेलो आणि आम्हाला एक दादा भेटला ज्याच्याबरोबर आम्ही जाऊ शकलो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी म्हणजे संकष्टीच्या दिवशी आम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन मिळालं आणि आरतीसुद्धा करायला मिळाली. सो हा खूप छान आणि खूप मनाला आनंद देणारा खूप छान योगायोग आहे. आणि हे सगळ्या ह्या सगळ्या फिलिंग्स तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्या, त्यामुळे मी मगाशी म्हणाले. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे हा जर व्हिडिओ किंवा हा आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्रिभुवनीचे सुख ही ज्ञानेश्वर माऊलींची विरहिणी मी संगीतबद्ध केली आहे आणि ती येत्या आषाढीच्या दिवशी म्हणजेच 20 तारखेला मी माझ्या या चॅनलवरून रिलीज करते.
त्याचं शूट ऑलरेडी कम्प्लीट झालंय आणि त्याचा व्हिडिओ म्हणजे बिटवीन द शूट हा व्हिडिओ मी 16 तारखेला माझ्या ऑफिशियल या चॅनलवरून तुमच्या सगळ्यांच्या भेटीला घेऊन येते. त्यामुळे 16 तारखेला बिटवीन द शूटचा व्हिडिओ आणि 20 तारखेला म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी त्रिभुवनीचे सुख हे मी कंपोज केलेलं गाणं बघायला अजिबात विसरू नका. त्याचप्रमाणे मुग्धा वैशंपन ऑफिशियल हे माझं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.